खूप छान वाटते बघा, झिमझिमीती हळूहळू. आणि इकडं बघा गाडी पार्क केली आणि आता थांबलोय इकडं. काय तिकडं हॉटेल आहे बहुतेक इकडं ह्याच्या पलीकडे. तर हॉटेलमध्ये जाणार आहे तर आम्ही महागवाग, इथे मस्त असा डोंगर आहे. आम्ही आलोय वाईच्या पुढं आणि महाबळेश्वरला आणखी गेलं नाही, इथंच मध्ये. तर मस्त अशी काय तांदळाची शेती बघा, मी पहिल्यांदाच बघते. तर चला तुम्हाला तांदळाची शेती दाखवते. इकडे बघा किती मस्त आहे आपल्या घरी बघा, असं तुम्हाला दाखवलंय मी. आणि हे किती मस्त झाड आहेत बघा, फुलं झाड नाही ही वेल आहे, फुले. तर खूप मस्त मस्त असं कसली मस्त चावतोलय ती हॉटेल बघा आतमध्ये. हा किती मोठ गेलंय, त्याला पान किती तर जास्वंदच आहे. कसलं भारी बघा इकडं चावीवर. हा कसलं काचच एकदम. गप कर तू कमाला हाणतो सारखा, काय घेते काय सारखं. आता बघा मामीला घेऊन मी चालली आपल्या हॉटेलकडे, म्हणजे आपलं नाही ह्या हॉटेलकडे घेऊन चालली बघा मामीला. तर महाग शंभू आणि मामा येते. तर खूप छान वाटतंय, मस्त असं वातावरण झालंय. आणि पिहू आपली झोपली बघा. तर कृष्णा गेल्या वाटतं पुढं. अरे बाबा अरे. आता बघा आता आम्ही गेलतो हॉटेलमध्ये जेवायला, पण शंभूने बघा मला माघारी आणले, गाडीची चावी घेतली. आता गाडीत आणायचा डबा जे की आईने बांधून नेलता घरनं. तर तिथं खायचं आता मामाला वगैरे, सगळ्यांना भूक लागली. आणि आता जेवण ऑर्डर केले तोपर्यंत म्हटलं की आपला डबा आणावं. तर त्यासाठी चालली डबा आणायला. चला डबा आणू, चला डबा आणू. इकडं ताई काढते आता डबा, आणि आता डबा घेऊन आम्ही जाणार आहे जेवाय, है ना. इकडं आईने दिलेला मस्तपैकी डबा काढलाय. लिंबू चटणी आणि बटाटा आणि भाकरी चपाती. तर चला घेऊन जाऊ आता मस्त असं जेवण करू. चला बघा हॉटेलमध्ये डबा घेऊन. आणि इकडे बघा टेबलवर टाकली आपल्या पिहूला, ती जिथे नेहमीची जागा आहे. जेव्हा आपण हॉटेलमध्ये येईल तेव्हा ती टेबलावरच असते. तर मस्त असतं, त्यांचं स्विमिंग पूल आहे तिथं बहुतेक शूटिंग काढते. ती बोलते मामा. आणि इकडे बघा क्यू करते शूटिंग. तर असं हे हॉटेल आहे मस्त. आणि हॉटेलच्या अशा ह्या साईडला पण रूम येतं आणि इकडल्या साईडला पण रूम येतं. तर बहुतेक आम्हाला पलीकडल्या रूम येतं. तर किती मस्त हॉटेल. आणि आता आम्ही जेवणार आहे. तर जेवण करून बहुतेक इथं पाऊस पडला तर ठीक, नाही तर महाबळेश्वरला जाणार. बडबड नाही म्हणून माझ्याकडे यायचं तिला, माझ्याकडे यायचं तिला. किती बघते सगळं बघा. आता जेवण करतो आम्ही आणि मी पिहू रडत होते. मामाने घेतले बघा पिहूला. तर झाले आता जेवण, आता जाणार रूमवर. तर बघा आता जेवण वगैरे झालं आणि आता बघा सगळी ही बॅगा वगैरे घेऊन चालले रूमला. इथंच हॉटेलपाशी रूम आहे बघा, त्यांचीच आहे. आणि मस्त असं वातावरण आहे, असं रूम घ्यायची बघा. तर चला इथं बघा, इतक्या चिकल आहे तरी पण बघा बाहेर नाही सुटके कशी चालवली. तर चला त्यांनी छत्री दिली, कारण आता ना इथंच थोडंसं दूर म्हणजे नाही का लांब शूटिंगला जायचं बघा आता गाण्याच्या. आणि सगळं सीन वगैरे सुचवून ठेवलं तर फक्त पाऊस यांची बाकी, नाही तर सगळं सीन आता लावायचं आहे. कॅमेरा वगैरे सगळं रेडी इथं, फक्त जाऊन मामीत म्हणलं गाडी दर रे आम्ही गाडी. ओके चल. तर चला मस्तपैकी चाललं आता. तर चला तुम्हाला रूम दाखवते आणि गाणं शूट करू. इथं बघा इथं आम्ही जेवण केलं आणि इथनं खाली आता इकडं रूम आहेत बघा. हे रूम कर. तर मस्त अशी रूम आहे बघा. ओ मोय
ओके हे बघा किती मस्त रूम आहे इथे बारकशी सायकल आहे आणि ते कपाट वगैरे कसं आणले मस्त अशी रूम आहे बघा इकडे बघा दरवाजा लावलाय आणि इकडे बघा हे असा पडदा लावलाय इकडे पूर्ण हे काच आहे असा पडदा लावलाय तर आता चेंज करायचंय कारण आता शूटिंगला जायचंय सीन लावायचंय पहिला पावसात तर चला मी आता रेडी झाली आणि इकडे मामी पण रेडी झालेत बघा मामी इकडे मोबाईल लावला चार्जिंगला आणि इकडे बघा आपल्या पाहुचं काय चाललंय पिहू च काय चाललंय काय काय करते तू उड्या हिने बघा एकाच डोळ्याला काजळ येते कारण दुसऱ्या डोळ्याला लावून दिलं तिने लय रडली तर चला सगळी गेले तर आता मी पण जाते असतं कुठतरी तर बघा मस्त असं उरकलंय आणि आता आता पावसात भिजायचं त्यामुळे मी केस मुकलं सोडलं तर चला जाऊ आपण मामा कुठे गेलं तेच माहीत नाही चला की मामींना पण ब्लॉग घ्यावं लागून होतं तर चला जाऊ मस्त पैकी अशी रूम घेतली बघा बाहेर पण असं खुर्च्या टेबल वगैरे आहे आणि ते पूर्ण काच आहे तर इकडे बघा छत्री दिली त्यांनीच कारण आपल्या पिहूसाठी कुठे गेले ते इथन वा हे कशाच झाड आहे हे बघ कसली फळ येत गणपतीला हा बहुते हे फळ 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 त्याच बी आहे ती बी आहे का बघ कसलं दबत नाही कसलं फळ हा चाफ आहे बहुते चाफ आहे लय वेगवेगळं बघायला भेटते बघा इकडं वाव इथं किती मस्त गुलाबाची झाड मस्त असा कुठून रस्ता बघा तिथनं आम्ही आलोय ह्या बारकुशा रस्त्याने आणि इकडं बघा इकडं वरती हॉटेल आहे बघा पलीकडे हॉटेल आहे आणि इकडं रूम आहे तर मस्त असं लोकेशन आहे आणि वडनी इकडं आलाय बघा शंभू स्क्रिप्टची वही घेऊन चाललाय रिफ्लेक्टर आणायला आणि आता मामा बघा तिकडून नाही दिसत वाटतं बघा किती खाली लय खाली तर किती लांब आलोय बघा आम्ही तिकडं बघा ते हॉटेल आहे आणि इतक्या लांब आलोय आणि इतक्या लांब जायचंय आणखी शंभू चाललंय पुढं तर शंभू काय म्हणतो तो कशाची शूटिंग झाली इकडं शाहरुख खानचं नाव चेन्नई हा हा तिथले हॉटेल तिथे गाडी पडलेली परत ती शेवटचं ती गाणं नाही सगळं सगळं आता मी तिथं झालं तिथं झालंय असं म्हणते तर दबंगच इकडे बघा किती मस्त असं पाणी वाहते वाव मामा बघा इतक्या लहान थांबलेत इथनं आपल्याला जायचंय बघा लय भारी वातावरण झालंय थोडीशी झिमझिम पण येते आणि इकडे बघा खाली लय भारी बघा तिथनं नदी वाहत होती म्हणे का थोडस पाणी तर लय भारी वाटते वारं वगैरे सुटले आणि हिरवगार असं गवत आहे कुठं पाणी कुठं गवत ती सुद्धा कळत नाही उड्या मारून जावं लागते तर बघा तिकडे किती खाली ढग आलं तर तिकडं बघा हे पूर्ण ना चारही बाजूला बघा हे सगळं ढग येतं आणि मध्येच ही असा भरावं आहे म्हणजे नाही का त्यात शूटिंग करायला तर चला लय लांब आलं बघा चलत चलत आणि आता विषय काय झाला माहिती आहे का आता आला इतका वाटलं नव्हतं इतका पाऊस इतका पाऊस आलाय बघा आम्ही गेलतो शूटला तिकडं इतक्या खाली गेलतो आणि रूम इतक्या खाली गेलतो पण इतका पाऊस आला ना सगळं पावसात भिजलोय बघा आणि खास म्हणजे कृष्णा इतका काकडलाय ना खास कृष्णाचं गाणं होतं पण कृष्णा इतका काकडलाय की ते शूट करायलाच नको म्हणतोय तर कृष्णा आणि पिहूला इथं झोपवलंय आता मामी मी शंभू आणि मामा जाणार आहे खाली शूटिंगला नंतर आणखी एकदा तर आता आल्या आल्या चहा पेलो आणि आता निघायचंय तर बघा आता आम्ही मामी कुठे येऊ आपण कुठे आपण मामीला सांगत नाही बहुतेक पाच गणी का काहीतरीच म्हणते तर
वाईच्या पुढे बघा तर इथंच थांबलोय आणि आजचा मुक्काम पण इथंच आहे आणि उद्या जायचंय महाबळेश्वरला तर हल्ली थंडी वाजती आणखी पुन्हा एकदा जायचंय. आता बघा आलो शूटिंगवरनं आणि बेकार हालत झाली कारण पावसात तर आधी भिजलेलोच पण नंतर पावसातनं थोडंसं वाळलो तोपर्यंत सीन आला की नाही का नदीत जायचं आणि पाणी उडवायचं. मग तर काय आत्तापासून माझी सर्दी झाली आणि माझ्या तोंडात इतकं पाणी गेलं ना ह्यानी शंभूनी बघा शंभूनी इतकं पाणी उडवलं का नाही म्हणजे पाणी उडवलं इकडे बघा आपली पिहू पिहू आ कोण आहे पिहू बघा पिहू लहान कृष्णाने इथं टाकलेलं तर कृष्ण झोपलाय पिहू उठलेली वाटतं अर्धा तास झालं तर त्या ज्या काकू आलते ना पिहूला सांभाळायला म्हणजे नाही का उठल्यावर त्यांच्यापाशी होती बघा अर्धा तास रडली नाही काय नाही निवांत खेळली बघा झोप पूर्ण झाली वाटतं म्हणून आता पण खेळते बघा. तर चला बघू पुढचं शूट उद्या घ्यायचं आहे महाबळेश्वरला चला. कृष्णाला उठवती बाई तू कृष्णाला उठवती बाई तर चला पुढचं शूट डायरेक्ट उद्याच महाबळेश्वर. तर चला इथं ब्लॉग एंड करते आणि जेवण वगैरे करतो आणि झोपतो आता इतकी थंडी वाजते ना झिमझिम पण येते. तर चला बाय.